बेटा जी, ओ बेटा जी, अरे ओ बाबू जी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम। मंडळी, हे गाणं जसं ऐकता क्षणी आपल्या सगळ्यांच्या तोंडात बसतं, तसंच हा चित्रपट जेव्हा आपण बघतो तेव्हा पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आपण या चित्रपटाच्या प्रेमात पडतो। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाचा म्हणजेच आत्ताच नेटफ्लिक्सवर आल्यावर लुडो या सिनेमाचा आपण एक रिव्ह्यू करणार आहोत। पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल। चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। मंडळी, सर्वप्रथम बघूया की या चित्रपटाच्या चांगल्या बाजू काय आहेत। तर चांगल्या बाजू, प्रत्येकाचा परफॉर्मन्स, रायटिंग, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक, एडिटिंग, म्हणजे एक चित्रपट कम्प्लीट करण्यासाठी जे ओव्हरऑल पॅकेज हवं असतं ते पॅकेज आपल्याला या चित्रपटामार्फत मिळतं। आणि जर या चित्रपटाबद्दल जर कुठली वाईट बाजू असेल तर ती वाईट बाजू म्हणजे आपल्याला हा चित्रपट अनफॉर्च्युनेटली थिएटरमध्ये बघता येणार नाहीये, ही या गोष्टीची वाईट बाजू आहे। हो, आणि हा सिनेमा बघताना ते ब्रेक घ्यायचा म्हणजे लुडो गेम खेळण्यासाठी सुद्धा आपण या चित्रपटामध्ये ब्रेक घेणार नाही, इतका हा चित्रपट आपल्याला एनग्रॉस करतो, एंगेज करतो, आणि आपण स्टार्टिंग फ्रेम पासून एंड फ्रेम पर्यंत हा चित्रपट एन्जॉय करतो। म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्याला अनुराग बासू दिसतो आणि तो एका टेकडीवर बसला आहे आणि तो त्या टेकडीवर त्याच्या एका मित्राबरोबर लाईफ आणि डेथवर डिस्कशन करत आहे, लुडो हा गेम खेळत। आणि मग या गेमच्या मार्फत तू तो हे सगळी स्टोरी नरेट करतो, आपल्याला पोहोचवतो। आणि जशी चार घरं असतात लुडो या खेळात, तसेच या चित्रपटात चार कॅरेक्टर्स आहेत। आणि मग हे चार कॅरेक्टर्स एकमेकांशी कसे कनेक्ट होतात, कधी एखादं कॅरेक्टर पुढे कधी मागे, हे कसं होत जातं, हे या चित्रपटात आपल्याला अनुराग बासू स्टार्ट टू एंड नरेट करतो। आणि अनुराग बासूच्या या वर्ल्ड मध्ये एंटर करायला आपल्याला 5 सेकंड सुद्धा लागत नाही, इतकं त्यांनी पटापट सगळ्या गोष्टी एडिटिंग वाईज हे केलेल्या आहेत की आपण पहिल्या फ्रेम पासून अनुराग बासूच्या या वर्ल्ड मध्ये एनग्रॉस होऊन जातो, इन्वॉल्व्ह होतो। आता या खेळातला जो माफिया आहे तो म्हणजे सत्तू भैया, अर्थातच पंकज त्रिपाठी। आणि पंकज त्रिपाठी या लुडो खेळातला कुठलाही एक सोंगटी नसून पंकज त्रिपाठी हा लुडो या खेळातला डाईस आहे। आणि तो डाईस कसा या बाकीच्या चार प्याद्यांना, ते चार प्यादे म्हणजे अभिषेक बच्चन, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर आणि रोहित सराफ, या चार प्याद्यांना हा तो डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली कसं नाचवतो हे या स्टोरीची वन लाईन आहे। लुडो या खेळाची आणि लुडो या चित्रपटाची ही वन लाईन आहे। सो पंकज त्रिपाठी हा या चित्रपटाचा एक हुकमी एक्का आहे हे आता तुम्हाला या नरेशन वरनच कळलं असेल। मंडळी, तसं बघायला गेलं तर हा चित्रपट साधारण 2.5 तासाचा आहे आणि 2.5 तासामध्ये कदाचित एखाद दुसरा असा अशी फेज येईल जेव्हा तुम्ही थोडे बोर व्हाल, पण ओव्हरऑल हा चित्रपट तुम्हाला खूप ग्रिप त्याची मजबूत ठेवतो तुमच्यावर, पण तरी सुद्धा कधी कधी असे पॉइंट येतील की जिकडे तुम्हाला थोडा कंटाळा येईल। बट ओव्हरऑल जर बघायला गेलं तर अभिषेक बच्चन पुन्हा एकदा त्याच्या फॉर्म मध्ये आहे, जे त्याचं आवडतं कॅरेक्टर होतं, जे त्यांनी युवामध्ये प्ले केलं होतं ते कॅरेक्टर पुन्हा एकदा त्याला या तसं हे कॅरेक्टर म्हणजे तसंच्या तसं जरा कॅरेक्टर त्याला पुन्हा एकदा या चित्रपटात करायची संधी मिळाली आहे। राजकुमार राव परत एकदा चांगलं काम करतोय, रोहित सराफ याचं सुद्धा चांगलं काम झालेलं आहे, आदित्य रॉय कपूर नो डाऊट काम चांगलं करतो, फक्त तो कुठल्याही रोल मध्ये मला आळशी आणि आंघोळ न केलेलाच वाटतो, देव जाणे का असं वाटतो, ते आशिकी 2 मधनं त्याचा लुक तो बाहेर येतच नाही असं जरा वाटतं। आणि या चित्रपटाचा हुकमी एकका जर असेल तर तो नो डाऊट पंकज त्रिपाठी आहे। चित्रपटाचं म्युझिक मी आधीच सांगितलं तसं खूप चांगलं आहे आणि ते सिच्युएशन नुसार जातं, कुठल्याही मध्ये तुम्हाला अरे हे कुठे गाणाला मध्येच असं होत नाही। आणि जे सुरुवातीला गाणं गात होतो ओ बेटा जी, ते गाणं बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये ऐकायला आपल्याला खरंच मजा येते। म्हणजे लुडो हा चित्रपट नेटफ्लिक्सवर आला आहे आणि आता काल आश्रम या चित्रपटा या वेबसिरीजचा मी रिव्ह्यू केला होता, आश्रम चॅप्टर 2 जरा पकाऊ झालेला होता कम्पेअर टू सीझन 1, आणि लुडोनी ती जी पोकळी निर्माण झाली होती एंटरटेनमेंटची ती भरून काढलेली आहे। आणि फ्रँकली एक सुद्धा असं कारण नाही की तुम्ही हा चित्रपट का बघू नये। रेटिंग वाईज बघायला गेलं तर या चित्रपटाला मी देईन साधारण 3.5 किंवा 4 स्टार्स, कारण तसा खरंच चांगला झाला आहे चित्रपट। जर हा आपण थिएटरमध्ये बघितला असता तर आपण जास्त एन्जॉय करू शकलो असतो, कारण तो ते जे अँबियन्स असतं अख्ख्या आपल्याबरोबर एक 50-60 लोक किंवा 100-150 लोक बसलेले आहेत आणि मग जेव्हा ह्युमर येतो त्या सगळे हसतात, काही लोक शिटे वाजवतात, ते जरा असं वाटतं की या चित्रपटाला तशा ऑडियन्सची खूप गरज आहे, जे आपण घरच्या घरी तसं अँबियन्स नाही आणू शकत। बट ओव्हरऑल बघायला गेलं तर चित्रपट चांगला आहे। आणि जर तुम्ही नेटफ्लिक्स सबस्क्राईब केलं नसेल तर हा चित्रपट बघण्यासाठी जरा हल्ली मोबाईलवर कसंही 199 ला आलाय, सो हा चित्रपट बघण्यासाठी तरी नेटफ्लिक्सला सबस्क्राईब करा।
आणि उद्या रिलीज होणार आहे अमेझॉन प्राईमवर छलांग. आपण त्या छलांगचा सुद्धा एक रिव्ह्यू करणार आहोत. त्यानंतर हॉटस्टारवर नयनताराचा एक चित्रपट रिलीज होणार आहे 14 नोव्हेंबरला, आय गेस त्याचा सुद्धा मी रिव्ह्यू देण्याचा, एका साऊथ इंडियन चित्रपटाचा रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न करेन. हा होता लुडो या सिनेमाचा रिव्ह्यू. मी हा रिव्ह्यू मला शक्यतोवर अशी स्टोरी तुम्हाला सांगायची नाही, कारण मग ते स्पॉइलर दिल्यासारखे होतील. तुम्हाला थोडक्यात मी डिटेल मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही हा चित्रपट बघायचा की नाही. माझ्या मते हा चित्रपट नक्की बघा, न विसरता बघा. आणि हा होता माझा लुडो या सिनेमाचा रिव्ह्यू. आय होप तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आणि या व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका. ओ बेटाजी, अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम, कभी नरम गरम नरम गरम.